गावकारभारामध्ये बाजूला असलेले जी काही मंडळी असतात त्यांच्याकडून देखील काही अनुभव घेणं महत्त्वाचे असतात। अशा पद्धतीचे अनुभव धुंदलगावच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या व्यक्तिमत्त्वांना आले आहेत ते व्यक्तिमत्व आज गावकारभाऱ्यांच्या चर्चा या विशेष चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत आहेत। आवारे पाटील आणि या गावचे नागरिक, काय नाव दादांचं? परसराम आबा। तर आवारे पाटील जे आहेत दोन्हीही या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं तुमच्याशी रणनीती आखली गेली या रणांगणामध्ये, काय सांगा? नाही, जेव्हा ग्रामपंचायतीचं विलक्षण येतं त्यावेळेस जास्तीचा अनुभव असा येतो की गटातटाचं राजकारण आणि भावकीचं राजकारण या राजकारणामध्ये जास्तीच असतं। हे सगळं करत असताना आमचा एक छत्रपती ग्रामविकास पॅनल म्हणून आम्ही 13 उमेदवार उभे केले, त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु काही अनावधानानं आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो किंवा न पोहोचलो, जनतेनं आम्हाला विरोध बाकावर का बसवलं याचं आम्ही विवेचन करतो आहे, हे अजून आमच्या लक्षात आलेलं नाही आहे किंवा जनतेनं आम्हाला विरोधी बाकावर का बरं बसवलं, कारण ज्यांना जनतेने सत्तेत बसवलं त्यांनी याच्या अगोदरी 10-20 वर्ष सत्ता भोगलेली होती, त्यांनी चारण्याचा काही विकास धोंडरगावचा केलेला नाही आहे। आणि विकासाच्या संदर्भामध्ये एक आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे, राज साहेबांनी तसं एक विकास मॉडेल मी धोंडरगावचं जनतेसमोर मांडलेलं होतं की ग्रामपंचायतमार्फत आपण कसा विकास करू शकतो, गावाचा विकास कसा झाला पाहिजे आणि ग्रामपंचायतचं राजकारण कशासाठी असतं, हे सगळं निदर्शनास आणून देण्याचा मी प्रयत्नही केला होता, परंतु जनतेने माझ्या उमेदवाराला का बरं पसंती दिली नाही आम्ही त्याचं अवलोकन करतो आहे, ते अजून आमच्या लक्षात आलेलं नाही आहे। थोड्या थोड्या मताने आमचे काही उमेदवार पडले, त्याच्यामध्ये राजकीय द्वेष जे काही होते त्या द्वेषापाई आमचे काही उमेदवार पडलेले, त्याचं आम्ही अवलोकन करतो आहे, एवढंच मी यावेळी सांगू शकतो। आपल्यासोबत परसराम आवारे आहेत। बाबा, नेमकं काय कशा पद्धतीची परिस्थिती होती, कधी जय कधी पराजय पाहावा लागतो, तर लोकांची मानसिकता काय सांगते? खरं तर जर सांगायचं जर ठरलं तर गाव आमचं लईच मोठं आहे आणि गावात लोकसंख्या बी चांगली आहे आणि गावात जे गट आहे, गट आटीदाटीची भलती मोठले गट आहे, बरोबर, आणि ते गट आहे का, ते गट कुठले तरी एक त्या गटामध्ये एक माणूस हुशार असतो आणि त्या हुशिरीचा तो फायदा घेतो, बरोबर, खरं तर जर पाहिलं तर, आणि त्या गटाला तो स्वतःहून नाव ठेवतो, त्याचाच गट असतो आणि त्याच्या स्वतःहून तो नाव ठेवतो त्या गटाला आणि त्या गटाला नाव ठेवून ते त्याचा गट तो भडकवतो आणि समोरल्याच्या विरोधात नेऊन तो घालतो। जे विरोधात येणारे लोक होते आपल्या बाजूला ते लोक जवळ येऊन देत नाही तो माणूस, असा हुशारी ते वापरतात, असे काही गट आहे। आता पडतात येताय जात्या, दोन्ही पार्ट्या येत्या जात्या, त्याचा काही बदल होत नाही आणि ते बी आले समोरले तरी आपलेच आहे, आपण आलो तरी आपलेच आहे, पण ते त्यांचा जो वापर आहे तो जातीची वापर करतात। काय काही गट असे पाटील समाजाचे सुद्धा गट आहे, ते सुद्धा ते काय पाटलाच्या समाजात कुठल्या तरी जातीचं किंवा कुठलं तरी नाव ठेवायचं आणि समोरला भडकून द्यायचं, तो समाज अशी भरती ती मोठमोठी समाज आहे आमच्या गावामध्ये। तर ते आता आपली वृत्ती, मी जवळजवळ 25-25 वर्षापासून राजकारण करतो का, तर मी एकाच बाजूला आहे आतापर्यंत, मी एक अजून कोणतीच पार्टी धरली नाही, माझी जी पार्टी आज 25-30 वर्षापासून मी त्याच पार्टीला आहे आणि आता मी एक माझी स्वतः सीट उभं केलं, तर मी एका पार्टीजवळ असं मतदान होतं की एकजुटीचं 300 मतदान होतं, एका घरातलं एका शिक्क्याचं मतदान होतं आणि मी केवढ्या एवढ्यावर खेळलो तरी मला 400 काही मतं पडली, 300 काही मतं पडली मला, 391 काही 92 अशी मतं मला पडले, तरी मी म्हणतो खूप आभारी इतके लोकांनी दिलं तरी मी खुशच आहे का, असं माझं म्हणण्याचं उद्देश आहे। जरी शीट पडलं तर मला काही त्याचं काही वाटत नाही, पण माझी जी इच्छा आहे 25 वर्षापासून मी राजकारण पाहत आलो, करीत आलो, मी जनतेला निवडून देत आलो, माझ्या सांगतील जे लोकं होते काय तर त्यांना मी निवडायचा प्रयत्न केला, निवडून आणले, सरपंच झाले, त्यांच्या संघ राहिलो आणि जे विरोधी लोक आहे का त्या माझ्या जे बाजूचे लोकांना काही कुठे गावाचा विकास काही करून दिलेला नाही, कधी आढळत होतं। मी काय म्हणत राहतो का बाबा, त्यांच्या हातात सत्ता दिली ना जनतेनं, तर त्यांना राजकारण करून द्या आता, तुम्ही तरीच बसा, पण त्या लोकांनी त्यांना काही आतापर्यंत काही करून दिलं नाही, म्हणजे ते 2-5 लोक ते आपले त्यांचा तो बोकड कुत्रा गावामध्ये बोकडतच राहतात, त्यांचा चालूच येतो अभ्यास त्यांचा, मला खरं जर पाहिलं तर त्याला काही चैन पडत नाही विषय जर घेतला तर, पण त्याने आता त्यांच्या हातात सत्ता गेली आमच्याकडून काय, आमचे 3 सीटं आले, त्यांचे 10 आले, त्यांनी 10 उमेदवारांनी चांगला गावाचा विकास करावा आमची इच्छा आहे, आम्हाला काही विषय नाही आहे, आनंद आहे, आम्ही त्यांना कधी आडं जाणार नाही, कधी विषय म्हणणार नाही का बाबा तुम्ही का करता असं का काय नाही, पण त्यांनी चांगल्या कामाचा विचार करावा, आमचं एवढंच ध्येय आहे आणि आमचे विषय पुढं काही विषय नाही, आमचा जो ध्येय होता करायचा
ती या लोकांना आमचं आता भगवंताला काही ते काही नसन बाबू नाही पडत असं आम्ही काय आता गाव जनता अशी आहे त्यांना जास्त हुशार माणसं चालतच नाही खरं जर सांगितलं तर आणि हुशार माणसंच काहीतरी करू शकतात गावाचा विकास काय किंवा जास्त हुशार आणि आतापर्यंत जी ग्रामपंचायतला जी विरोधी निवडून आले ते हाय लेवलला काही पोहोचले नाही आतापर्यंत काही कोणी पोहोचले नाही आणि ते जर मी आज जर मीडियावर बोलत असेल तर त्यांनी मला दाखवा पुरावा का आम्ही ह्या हाय लेवलला गेलो आणि आम्ही असे कामं केले असं त्यांनी दाखवा पुरावा मला त्याची मी पाच थापडीत काय पाच पण जे लोक हाय लेवल जाणारे हे त्यांची खेकडे आमची जातच आहे आपली खेकड्याची जाते ना ती खेकड्या निवडली ती ते त्या लोकांना काही वर जाऊन ते देत नाही अशी आमची परंपरा चालली आणि गावाचं त्यांनी आता जे निवडून आले ना त्यांनी विकास करावा चांगले आम्ही ते आनंदी आम्ही असं काही विषय नाही खरं सांगायचं म्हणजे आणि आता गटतट चालूच आहे पण आता आपले लोक जवळचे लोक काही विरोधात जातात काही पाडतात आपलेच लोक आपल्याला काळ आहे त्याचा विचार काही करायचं काही काम नाहीच आहे आता लोकांना जनतेने आपल्याला इतकं मतदान दिलं आपण याच्यावर खुश आहे आम्ही काही त्याच्यावर नाराज नाही आहे आणि इथूनच पुढे जनता पुन्हा जो प्लॅन बदलीन मला इच्छा आहे पुन्हा 100% इच्छा आहे का आपल्याला पुन्हा देतील चान्स एखादा आणि नाही दुर्दैव तर आपलं दुर्दैव आहे त्याच्यात काही विषय घ्यायचा काही कामच नाही सांगायचं एवढंच मतलब आणि ते दुर्दैवाने त्यांनी हे जे 10 लोकांनी चांगलं काम करावं बस बाकीचं काहीच नाही आमचं काहीच विषय नाही आम्ही कधीही आडव जाणार नाही आम्ही जरी विरोधी असलो तरी आम्ही कधी त्यांना आडव जाणार कामाला अडचण आणणार नाही त्यांनीच कामं करावं आमची इच्छा एवढी बस मित्रांनो खूप काही शिकायला मिळालं या 3 मिनिटाच्या संवादामध्ये परसराम काकांनी आपल्याला इतकंच काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आहे की कुठलं तरी एक मोठा गट असतो आणि त्या गटामध्ये एक टग्या असतो ज्याला आपल्या गावरान भाषेमध्ये टगे असं म्हणतात तो टग्या काय करतो त्या सगळ्या लोकांची माथी भडकवतो आणि त्या लोकांची माथी भडकवली की समोरच्या जो काही उमेदवार असेल किंवा जे काही पक्ष असेल किंवा जो काही लढवय्या असेल त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये त्या कुळातील जे काही आपल्या कुळातील लोक आहेत त्यांची भावना भडकवण्याचं काम ते लोक तो टग्या करीत असतो अशा पद्धतीच्या टग्यांपासूनच खरं गावाला धोका आहे कारण गावचा विकास जर अडवला जात असेल तर हे जी टगे मंडळी आहेत बेटाबेटामध्ये तयार झालेली यांचं सर्वसाधारण मतदारांनी न ऐकता योग्य उमेदवाराला मत करणं तितकंच महत्त्वाचं असतं मत कोणाला करा हा आमचा विषय नाही आहे मात्र टग्यांपासून सावध राहा आणि गावच्या विकासाला जो पायबंद घातला जातो आहे तो या टग्यामुळेच बसतो आहे त्यामुळं आपण कुठेतरी विचार करण्याची खरंच आवश्यकता आहे काकांनी खूप निर्भीडपणे आणि बिंदासपणे बिंदासच्या विचारसरणीनुसार तुमच्यासमोर जे विचार ठेवले ते विचार करण्यायोग्य आहे मित्रांनो कार्यक्रमात वेळ झाली आहे इथंच थांबण्याची पुन्हा भेटूया काही अशाच निर्भीड आणि गावचा विचार करणाऱ्या बिंदास व्यक्तिमत्वांसोबत तोपर्यंत पाहत राहा MH बिंदास न्यूज मी प्रवीण भाडे रजा घेतो धन्यवाद